मी परवाच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अतिशय स्पष्टपणे बोललो होतो की एक परमवीर सिंग हे अशा प्रकारे तक्रार करणारे पहिले व्यक्ती नाही आहेत, तर त्याच्यापूर्वी डीजींनी एक रिपोर्ट दिलेला आहे आणि माझ्याकडे आता त्यावेळेच्या कमिशनर इंटेलिजन्सच्या रिपोर्टची कॉपी आहे, त्या कॉपीसोबतचे सगळे एनेक्स्चर्स आहेत आणि जवळजवळ हा डेटा आहे 6.3 GB की ज्याच्यामध्ये सगळ्या कॉल रेकॉर्डचा इंटरसेप्शन आहे आणि याच्यामध्ये ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस 2017 साली आम्हाला असंच लक्षात आलं होतं की एका हॉटेलमध्ये डिलिंग होत आहे, काही पोलीस अधिकारी तिथे जात आहेत. तात्काळ मी कमिशनर इंटेलिजन्सला सांगितलं, मग आम्ही मुंबई पोलिसांना सोबत घेतलं, त्याचं कम्प्लीट इंटरसेप्शन केलं आणि त्या ठिकाणी धाड टाकून त्यांना पकडलं, 8 लोकांना 7-8 लोकांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्यावर चार्जशीट देखील दाखल केली. त्यामुळे त्याच COI आत्ता असल्यामुळे त्यांना हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी तात्काळ डीजींची परवानगी घेतली, डीजींनी ACS होमची परवानगी घेतली, काही लोकांचे नंबर इंटरसेप्शनवर लावले आणि त्यात काही पोलीस अधिकारी, काही राजकीय नेते आणि अनेक विस्फोटक अशा प्रकारचे संवाद कन्व्हर्सेशन हे बाहेर यायला लागले आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की यातनं खूप मोठं रॅकेट हे तयार झालं आहे आणि याच्याशी सरकारमधल्या गृहमंत्रालयातल्या गृहमंत्र्यांचे लोकांचे सगळ्यांचे संबंध हे दिसत आहे आणि म्हणून त्यांनी तात्काळ या संदर्भातला सगळा रिपोर्ट डीजी साहेबांच्या थ्रू ACS होमला दिला. ACS होम साहेबांच्या माध्यमातून तो रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेला, मुख्यमंत्र्यांनी तो पाहिला, त्यांनी ते ऐकलं पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. 8 ऑगस्ट 2020 आजपर्यंत त्या रिपोर्टवर कुठलीही कारवाई झाली नाहीये. आपण जर बघितलं तर डीजी साहेबांनी स्पष्टपणे आपल्या पत्रात म्हटलेलं आहे की फार सिरियस आहे आणि याची CID ची चौकशी केली पाहिजे. CID सोडा साधी PSI ची APIची चौकशी देखील त्या ठिकाणी त्यांनी या बाबतीत केली नाही आणि उलट हा सगळा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला त्या कमिशनर इंटेलिजन्सलाच त्या ठिकाणी शिक्षा देण्यात आली. त्यांचं प्रमोशन DG चं होतं, सिनियर मोस्ट होते, आता थांबवलं, त्यांच्या नंतर त्यांना ऍडव्हान्स प्रमोशन दिलं आणि त्यांना प्रमोशन देणं आवश्यकच होतं कारण त्यांचे CR चांगले होते म्हणून त्यांना एक विशेष पोस्ट तयार केली. ती कॅबिनेटच्या अप्रुव्हल शिवाय DG सिव्हिल डिफेन्स 10x10 कॅबिन आणि त्यांना त्या ठिकाणी प्रमोशन दिल्याचं दाखवलं आणि त्यांच्यावर अन्याय केला. या दरम्यान सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये ज्यांची नावं आली अशाच लोकांचं त्या ठिकाणी प्रमोशन, अशाच लोकांचं पोस्टिंग हे ज्यावेळेस समोर आलं त्यावेळी डीजी साहेबांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. DG म्हणाले की यांचं पोस्टिंग करणं योग्य नाही आहे पण ज्यावेळेस DG च्या लक्षात आलं की दबावात हे पोस्टिंग होत आहे त्यावेळी तत्कालीन DG सुबोध जयस्वाल यांनी सेंट्रल डेप्युटेशन घेतलं. त्यांनी सांगितलं पाप माझ्या हातून करू नका, तुम्ही कारवाई पण करत नाही आणि म्हणून त्यांनी सेंट्रल डेप्युटेशन घेतलं आणि COI कमिशनर इंटेलिजन्स यांनी देखील सेंट्रल डेप्युटेशन घेतलं आणि म्हणून अतिशय पोलीस दलाला आणि गृह विभागाला लाजीरवाणा अशा प्रकारचा सगळा प्रकार आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कुठलीही कारवाई का केली नाही, उलट त्यांनी ते गृहमंत्र्यांकडेच पाठवून दिलं आणि ज्यांनी अशा प्रकारे सगळं बाहेर काढलं मुख्यमंत्र्यांकडे GAD विभाग आहे आणि सगळे IPS ऑफिसर त्यांच्या अंतर्गत येतात आणि तरी देखील COI त्यावेळेच्या कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावर अन्याय का झाला. म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनीच याच्यावर पांघरून घातलं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही आणि म्हणून आता हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे. या संदर्भातलं पत्र मी वाटल्यास आपल्याला देतोय, बाकी गोष्टी मी आपल्या समोर देणार नाही, या फार सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत. यात IPS ऑफिसर्सचे नाव आहेत, अधिकाऱ्यांची नावं आहेत,
बऱ्याच लोकांची नावं त्यात येत आहेत आणि म्हणून मी आज दिल्लीला चाललो आहे माननीय गृह सचिवांना मी भेटून ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांना सील्ड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे देतोय सगळे माझ्याकडचे पुरावे हे त्यांच्याकडे मी देतोय आणि मी त्यांना विनंती करणार आहे की याच्यामध्ये आयपीएस ऑफिसरचे कस्टोडियन ते असल्यामुळे याची सीबीआयची इन्क्वायरी ही त्यांनी करावी अशा प्रकारची मी मागणी करणार.